जरांगे पाटलांनी आपलं उपोषण सुरू केलं होतं आमरण उपोषण त्या कालखंडामध्ये उपोषण सोडवण्यासाठी आमचे संकटमोचक मोचक जळगाव जिल्ह्याचे महाराष्ट्राचे संकटमोचक म्हणून घेतलं जातात तसे गिरीश महाजन त्यांना भेटायला गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी विनंती केली होती की या बदलानं आम्ही निर्णय लवकरात लवकर घेऊन तुम्हाला आरक्षण देण्याच्या संदर्भात सकारात्मक दे निर्णय घेऊ परंतु आता या क्षणापर्यंत त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काही विशेष प्रयत्न केलेले दिसत नाही किंवा मराठा समाजाला ओबीसीमधलं आरक्षण मिळालेलं नाही आहे मग गिरीश महाजनांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते जरांगे पाटलांनी रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मी चोवीस तारीख याची मुदत दिलेली आहे जर तुम्ही या संदर्भामध्ये तुमच्या शब्दापासून फिरत असाल तर हे रेकॉर्डिंग मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघडं करेल मग एकंदरीत गिरीश महाजन प्रत्येक ठिकाणी मध्यस्थी करण्यासाठी पुढे पुढे करतात मुख्यमंत्र्यांच्या पुढे पुढे करतात उपमुख्यमंत्र्यांच्या पुढे पुढे करतात आणि मध्यस्थी माझ्यानेच होऊ शकते असं एक मोठेपणा निर्माण करून मी संकटमोचक आहे असं वेळी करतात आणि बाकी नंतर गिरीश महाजनांकडून संकटमोचक काय त्याच्यानंतर प्रश्न कुठले सुटलेले नाही आहे जर कांदा उत्पादकांचा प्रश्न कांद्यासाठी गिरीश महाजन गेलं ते काय झालं याच मराठा आंदोलनकांचं या हे सोडवण्यासाठी आझाद मैदानावर गिरीश महाजन गेलं ते संकटमोचक म्हणून त्याचं काय झालं आता जरांगी पाटलांना भेटण्यासाठी संकटमोचक आमचे गेले त्याचं काय झालं कापसाला भाव मिळावा म्हणून उपोषण करणारे हे संकटमोचक ते का झोपले त्यामुळे निव्वळ संकटमोचक म्हणून घ्यायचं आणि उदो उदो करत प्रत्यक्ष शब्द पाळायचे नाही ही गिरीश आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका